वाई महाबळेश्वर रस्त्यावर पसरणी घाटात खासगी बसला आग. आगीत बस पूर्णपणे जळून खाक. कोणतीही जीवितहानी नाही. कराड तालुक्यातील उंडाळी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी 6.5 कोटी मंजूर. आमदार पृथ्वीराज चव्हाण. कराड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रणजित पाटील यांच्या हस्ते आकाशिवनगर येथील CCTV लोकार्पण. सातारा शहरातील राष्ट्रवादी भवन कार्यालयात पाटण नगरपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांचा सत्कार सोहळा संपन्न. पाटण तालुक्यातील तांबवे येथील विकास सेवा सोसायटी निवडणुकीत तांबवे ग्रुप पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व. वडूज नगरपंचायत नवनिर्वाचित नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक यांचा सातारा येथील राष्ट्रवादी भवनमध्ये सत्कार सोहळा संपन्न. फलटण तालुक्यातील हिंगणगावचे सुपुत्र आदित्य गुरव यांचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते गौरव. आमदार महेश शिंदे यांच्या फंडातून खटाव गावातील मंजूर रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण. वाई येथील काशी विश्वेश्वर मंदिरातील आडात सापडली 7 कट्यार आणि 1 खंजीर. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळकटीकरणासाठी आमदार शशिकांत शिंदे यांची गावोगावी भेट. महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जिल्हा बँकेचे नूतन संचालक शेखर गोरे यांचा साताऱ्यात सत्कार. रेठरे बुद्रुक येथील कृष्णा नदीवर नवीन पूल उभारणीसाठी 45 कोटीचा निधी मंजूर. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली माहिती. कोरेगाव येथील बागवस्ती परिसराचा होणार कायापलट. तब्बल 25 वर्षानंतर नव्याने होणार साखव पूल. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथे 24 फेब्रुवारीला होणार यशवंत मॅरेथॉन स्पर्धा. खटाव तालुक्यातील कातरखटाव येथे 2 एकर ऊस जळून खाक. कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे ऊसाने भरलेला ट्रक सर्व्हिस रस्त्याच्या कडेला नाल्यात जाऊन पलटी झाला. खंडाळ्याजवळील खंबाटकी घाटातील बोगद्यातील उतारावर लक्झरी बसचा ब्रेक फेल झाल्याने 5 वाहनांचा अपघात. कोणतीही जीवितहानी नाही. महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे जिल्हा बँकेत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि शिवसैनिकांच्या वतीने जल्लोषात स्वागत. सातारा शहरातील रविवार पेठ येथील दारवाड्यावर सातारा पोलिसांचा छापा. सातारा देगाव येथील बैलगाडी शर्यतीत छत्रपती उदयनराजे भोसले यांची बैलगाडी चालवत रॉयल एंट्री. कार्यकर्त्यांचा जल्लोष. सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक व शेअर करा. धन्यवाद.